अजिबात नाही. तुम्ही म्हातारी माणसं आहात, तुम्ही पण किती खडूस आहे मला सगळं माहित आहे. माझं 92 वर्षाचं म्हातार आहे त्याला कसं संबोधतोय माझे मला माहित आहे. पण लक्षात ठेवा, आमचं म्हातारा 92 वर्षाचं आहे. मी शूटिंग वगैरे करतो, आमचं म्हातारा म्हटलं मला पण शूटिंग करायचंय. 92 वर्षाचं म्हातार आहे, सर्किट आहे म्हटलं मी शूटिंग करणार आहे. त्या वडिलांना घेऊन मी स्टेटस बनवले. तुम्हाला सांगतो अखंड महाराष्ट्रभर तुमच्यातल्या 70% माणसांना माझ्या वडिलांचा स्टेटस ठेवला असेल. पेटेवाला म्हातार आहे, मिशीवालं म्हातार आहे, त्यांचं समाधान आहे, तेच करायचंय. आणि आई वडिलांचा आशीर्वाद आणि इच्छा हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. तुम्हा सर्वांना श्रावण बाळ माहीत आहे. श्रावण बाळ कुणाकुणाला माहीत आहे तेवढं तरी हात वर करा. एकदा त्या श्रावण बाळासाठी टाळ्या वाजवा. आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता. आई वडील दोघंही आंधळे होते. तो काशीला घेऊन चालला होता. जाताना एका जंगलामध्ये थांबला. लक्षात ठेवा, तुम्हाला थोडे थोडक्यात सांगणार आहे. आई वडिलांचा शाप आणि आई वडिलांचा आशीर्वाद याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स असतो लक्षात ठेवा. जाताना श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता. एका जंगलामध्ये थांबला. आई वडिलांना तहान लागली. आई वडील म्हणाले लेकरा आम्हाला पाणी प्यायचंय. त्यांना तिथं ठेवलं, ते कावड तिथं ठेवली. हातामध्ये कमंडो मी घेतलं आणि एका तलावामध्ये पाण्यासाठी गेला. त्या ठिकाणी दशरथ राजा शिकारीसाठी वाट बघत बसला होता एका झाडावरती. एखादा प्राणी येईल ते पाणी प्यायला आला, पाण्याचा आवाज बुडबुड आला की मी इकडून बाण सोडणार आणि माझी शिकार करणार. श्रावण बाळ गेला, त्याला त्या पाण्यामध्ये कमंडून बुडवलं. त्या क्षणाला पाण्यातून बुडबुड असा आवाज आला. त्या दशरथ राजाने बाण सोडला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला. श्रावण बाळ जागेवरती पडला. दशरथ राजा पळत तिथे आला. त्या ठिकाणी बघतो तर काय, आपल्यातून एक शिकार झालेल्या एका माणसाची माणूस मृत्युमुखी पडलाय. माणूस तडफडायला लागला, त्याला दिसलं. तो जवळ गेला आणि त्याने विचारलं बाळा तू कोण आहेस. तो म्हणाला मी श्रावण बाळ आहे, माझे आई वडील आंधळे आहेत आणि मी त्यांना तीर्थक्षेत्रासाठी काशीला घेऊन चाललेलो आहे आणि आज तू माझ्याला मला इथं बाण लागलेलं आहे. तो दशरथ राजा म्हणला ठीक आहे, जर तुला बाण लागलाय तू काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या आई वडिलांना माझ्या सोन्याच्या रथातनं फिरवतो, सोन्याच्या रथातनं आणि उरलेलं आयुष्य माझ्या राजमहालामध्ये आनंदानं घालवतो. तू काळजी करू नको. त्या श्रावण बाळाला बरं वाटलं. आई वडिलांची इच्छा पूर्ण होणार आहे. राजाचा चुकून मला बाण लागलाय. परंतु श्रावण बाळ त्या राजाला म्हणाला राजा एक काम करा, माझ्या आई वडिलांना अजिबात सांगू नका की माझा मृत्यू तुमच्यामुळे झालेला आहे. पण दशरथ राजा शेवटी राजा होता, थोडासा युगो होता. तो त्या ठिकाणी आई वडिलांपाशी गेला, पाण्याचा कमंडोल दिला. ज्या क्षणाला आईच्या हाताला स्पर्श झाला, आई लगेच म्हणले माझा श्रावण बाळ कुठे आहे. आईच्या मायेमध्ये ताकद आहे लक्षात ठेवा. दशरथ राजा म्हणाला तुमचा श्रावण बाळ या जगामध्ये नाही. आता तुमचा श्रावण बाळ गेला. आई वडील खूप दुःखी झाले. माझं पोरगाच गेलं, माझा आधार गेला. आई वडील जोर जोर रडू लागले. काय झालं, कसा गेला माझा पोरगा. या दशरथ राजाला युग होता. त्याने त्याला सांगून टाकलं मी या ठिकाणी शिकारीसाठी आलो होतो आणि माझा चुकून बाण लागला. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सोन्याच्या रथातनं मी फिरवणार आहे आणि माझ्या राजमहालामध्ये उरलेलं आयुष्य आनंदानं घालवणार आहे. त्या दशरथ राजाला वाटलं आंधळे आई वडील आहेत, गरीब आई वडील आहेत, ज्यावेळेस मी त्यांना एवढी मोठी ऑफर देईन आनंदानं खुश होतील, माझ्या राजमहालामध्ये राहतील, मोठ्या सोन्याच्या रथातनं फिरतील. असं काही घडलं नाही की आई वडील हातपाय घासून घासून मेले आणि जाताना त्यांनी शाप दिला दशरथ राजाला. हे दशरथ राजा, ज्याप्रमाणे आम्ही पुत्रवियोगासाठी तडफडून मरतोय त्याप्रमाणे तू सुद्धा तुझ्या पुत्रवियोगासाठी तडफडून मरशील. इथपर्यंतची कथा सगळ्यांनी बघितली, सगळ्यांनी ऐकलेली आहे. पण पुढं काय घडलं लक्षात ठेवा. राम वनवासामध्ये गेला, तिकडं सीतेशी लग्न झालं, सीतेचं अपहरण झालं, सगळं रामायण माहित आहे लक्षात ठेवा. मला सांगा, जर एका प्रभू रामचंद्राची सीताची कुंडली 36 गुण जुळतात सर्वांना माहित आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी संसाराचा योग आला नाही लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणा वनवासामध्ये जाऊ लागलं. स्वतःच्या पोराला गादीवर बसवून सुद्धा आयुष्यभर तो कधी पोरग गादीवर बसलं नाही. रामाच्या चप्पल ठेवून ते गादीवरती बसलं. मला सांगा मग, एका आई वडिलांचा शाप, बघा एका आई वडिलांचा शाप दशरथ राजाचं नशीब बिघडवू शकतो, प्रभू रामचंद्राचं नशीब बिघडवू शकतो, देवी सीता माईचं नशीब बिघडवू शकतो, मग एका आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या आमच्या सारख्या गरिबांचं नशीब का घडवू शकणार नाही सांगा मला तुम्ही.